महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातल्या हुतात्म्यांच्या वारसांना 20,000 निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. 1 नोव्हेंबर 2022 पासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. 2014 पासून या वारसांना 10,000 रुपयांचं वेतन मिळत होतं. नेपाळहून आणलेल्या 2 शालिग्राम शिला रामनगरी अयोध्येत आता दाखल झाल्यात. नेपाळच्या जनकपूरमधून या शिला आल्यात. वैदिक मंत्रोच्चारानं या दोन्ही शिलांचं पूजन केलं जातं. पूजनासाठी शिलांना फुलांची आरास करण्यात आलेली आहे. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला नवा पितळी दरवाजा बसवण्यात आलेला आहे. जुना दरवाजा जीर्ण झाला आणि त्यामुळे देवस्थान समितीच्या वतीनं हा नवा दरवाजा बसवण्यात आला. अनेक दिवसांपासून मंदिराचे दरवाजे बदलण्यासंदर्भात देवस्थान समिती निर्णय घेत होती. अखेर आता अंबाबाईच्या मंदिराला नवा पितळी दरवाजा. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे. ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीतील भराडी देवीचा जत्रोत्सव 4 फेब्रुवारीला आहे आणि या यात्रेसाठी लाखो भाविक आंगणेवाडीत दाखल होत आहेत. त्याचबरोबर राजकीय नेते भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. या सर्वांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीमध्ये जोमात तयारी सुरू आहे. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीमध्ये 4 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा आहे. भराडी देवीच्या जत्रोत्सवाचं औचित्य साधून या सभेचं आयोजन केलेलं आहे. सभेची जोरदार तयारी भाजपाकडून सुरू आहे. पुण्यातल्या येरवड्याच्या लक्ष्मीनगर परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. मंगळवारी घटना घडली. यामध्ये अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. दहशत पसरवण्यासाठी नशेमधल्या गुंडांच्या टोळक्यांनाही कृत्य केल्याची माहिती मिळते. पुण्यामध्ये नासाच्या नावाखाली ठगसेनांनी कोट्यवधींची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या नावाखाली 5 ते 6 कोटींचा गंडा घातला गेलाय. फसवणूक झालेल्या 100 हून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देशी गावठी कट्टा कमरेला लावून दहशत माजवणाऱ्या आरोपीला धुळे शहरात अटक केली. हाजीनगर परिसरात राहणारा मोहम्मद शाहिद रियाज अहमद हा आरोपी नागरिकांमध्ये दहशत राहावी यासाठी गावठी कट्टा लावून फिरतोय आणि त्याच्याकडून एक जिवंत काढतूस जप्त केलाय. 40 गाव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवडमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाते. शहरात वाहतुकीचे नियम तोडल्यानं अनेकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा वाहतूक विभागानं दिलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.